लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मैत्री फाउंडेशनच्या वतीनं विद्यार्थी वर्गाला दिलासा देणारा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. समरण चौकातील रयत शिक्षण संस्थेचे रावजी सकाराम हायस्कूल इथं मैत्री फाउंडेशनच्या वतीनं इयत्ता 10वी आणि 12वीमधील विद्यार्थ्यांची बोर्ड फी आणि शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून लोकनेते राजाभाऊ सरवदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मैत्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास सरवदे, सुशील सरवदे, प्रख्यात कर सल्लागार धीरज जवळकर, चित्रा जवळकर, नितीन मस्के, शिवम सोनकांबळे, अण्णा भालेराव, अतुल सोनकांबळे, प्राचार्य संजय मोहिते, मैत्री फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. सामाजिक शैक्षणिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या जीवनातील अनेक लहान मोठ्या घटनांना धीरज जवळकर यांनी उजाळा दिला. प्रथम राजाभाऊ सरवदेंचा जन्म जे आहे ते 26 ऑगस्ट 1958 साली झालेला आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण मला वाटते की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 11 नंबर शाळेमध्ये झालेलं आहे, बरोबर. त्यानंतर त्यांनी जे 10वीची SSC बोर्डाची परीक्षा दिलेली आहे आपल्या सोलापुरातल्या जैन गुरुकुल शाळेतून दिलेली आहे. आणि त्यांचं कॉलेजचं जे शिक्षण आहे दयानंद आर्ट्स अँड सायन्स मधून त्यांनी कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलंय आणि तिथून खरं त्यांचं आंबेडकर चळवळीचं सुरुवात झालेली. कॉलेजमध्ये असताना डॉक्टर आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन जी स्थापना झाली होती अँड ते असोसिएशनला पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचा पूर्ण महत्वाचं काम जे कोण केलं असेल तर पूर्ण अख्खा महाराष्ट्राला महाराष्ट्र साक्ष आहे ते राजाभाऊ सरवदेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा इतका वाढवला. गेल्या अनेक वर्षापासून समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच मदतीचा हात दिला जातो आणि यापुढेही संस्थेचं कार्य असंच अखंडपणे सुरू राहील अशी ग्वाही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास सरवदे यांनी दिली. साजरा करतो शालेय दशेत असतानापासून मला अभिमान वाटतो सांगायला. आज त्यात कंटिन्यू आम्ही कार्य करत आहे. कुठले पण गोष्ट गणेश राव द्या, भीम वाटप राव द्या, सरांनी सांगितलं आम्हाला. पूर्वी पाटील सर होते, त्याच्या अगोदर बनसडे सर होते. सर सांगणार आम्हाला ते तुम्ही ग्रुपच्या वतीने असं करून घ्या, तसं करून घ्या. मग आम्ही सांगणार असं हे प्रॉब्लेम आहे शाळेत, मग काय करायचं. सगळे आम्ही आमचे पूर्ण फ्रेंड ग्रुप सगळं अण्णा बालराव असतात, पूर्ण आमचे सहकारी असतात. सगळे आम्ही म्हणणार आता यावेळेस आपण शाळेला हे करायचं ते करायचं. मग आता इथून आता 7 वर्ष फी वाटप चालू केले आपण. पूर्वी फक्त गणवेश वया पुस्तकं जे लागले ते शाळेला आपण देतो. आणि आता आपलं सहकार्य सगळ्यात जास्त महत्त्वाचा मोलाचं असा सहकार्य आम्हाला आमचे आधारस्तंभ माननीय जवळकर साहेब सर हे करतात. त्यांचं शाळेला आम्ही सांगितलं असं नाही काय सर म्हणले तू असं कर आम्ही आहे त्या पाठीमध्ये सर सांग म्हणले. सरांना जर माझं 10-11 वर्ष सरांना कंटिन्यू शाळेत कार्यक्रम आणतो सर सर बघितले असा 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 आहे सर्वजे कसं करायचं शाळेचं कलरचं काम घेत. मग सर म्हणले स्वतः करून घेऊ आपण म्हणले आपल्या संस्थेतर्फे हॉटेल चित्रकेतर्फे करून घेऊ साहेब. ठीक आहे सर तुम्ही म्हणले तसं. मग सर असं सांगितलं तसं आम्ही मार्गदर्शन करेल तसं आम्ही पूर्व चालत चाललो. असंच आमच्या महागड सरांचा आशीर्वाद राहो, मार्गदर्शन राहो. मी सगळी व्यक्त करतो आणि आमचे लोकनेते आमचे आशास्थान श्रद्धास्थान लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेबांना वाढदिवस शुभेच्छा येतो. मैत्री फाउंडेशन कृषी समाज संस्था यांच्याकडून शुभेच्छा येतो. त्याचबरोबर समाजातील गरजू विद्यार्थ्यांनी कधीही मदत लागल्यास संपर्क साधावा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक संतोष वालवडकर यांनी केलं तर सूत्रसंचालन अण्णा दीक्षित तर आभार अमर देशमुख यांनी मानले.